ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. शहरातील क्रांतीनगर येथे घरासमोर उभ्या असलेल्या दोन स्कूटी आणि एक मोटरसायकलला आग लावल्याची घटना शुक्रवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. दुचाकींवर पेट्रोल टाकून आग लागली असल्याचा संशय नागरिकांनी पोलिसांकडे व्यक्त केला. या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली. खोपोली शहरातील क्रांतीनगर वस्तीतील दत्ता बिरेदार यांच्या घरासमोर तिन्हीही दुचाकी वाहने उभी होती. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने पेट्रोल टाकून आग लावली. घराबाहेर वाहनांना आग लावली असल्याचे बिरेदार यांच्या लक्षात आले. आग विझवण्यासाठी बाहेर पडता आले नाही. शेजारील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता आगीत दत्ता बिरेदार यांची MH 46 CF 2460, MH 46 BX 5164 आणि सुलेमान शेख यांची MH CC 411 ही दुचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. सकाळी पंचनामा करण्यासाठी पोहोचलेल्या पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहाने व पथकाजवळ येथील नागरिकांनी तक्रार दिली आहे. घटनेचे वृत्त समजताच माजी नगराध्यक्ष बेबीशेट सॅम्युअल व माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल सकाळी घटनास्थळी पोहोचले. संशयित व्यक्ती क्रांतीनगरमधली राहणारी असून अनेकदा पोलीस ठाण्यात या इसमाबाबत तक्रारी करण्यात आल्याचे येथील नागरिकांनी पोलिसांना सांगितले.